बाबासाहेबांनी नुकतंच 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलं होतं आणि पुण्याचं हे वैभव एक विभूती आमची ज्यांनी आपल्या सर्वांची प्रेरणा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ते प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात मनामनात पोचवण्याचं काम केलं. गेले 8 दशकं अविरतपणे संपूर्ण देशभर नाही तर जगभर ज्यांनी प्रवास केला त्या कामासाठी. शिवचरित्र आणि बाबासाहेब हे दोन वेगळे विषय होऊच शकत नाही इतके एकरूप बाबासाहेब याच्याशी झाले होते. आणि अगदी 100व्या वर्षामध्ये सुद्धा शेवटचा श्वास हा छत्रपती शिवाजी महाराज हाच होता. आणि ह्या सगळ्या एकूण याच्यामध्ये पाहता आज बाबासाहेब आपल्यामध्ये नाहीत याचं अत्यंत दुःख होत आहे. महाराष्ट्र भूषण असेल, पद्मविभूषण असेल, देशातील अनेक नागरी सन्मान त्यांना प्राप्त झाले. जाणता राजाच्या माध्यमातून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती त्यांनी लोकांसमोर मांडली. जगातल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी पोहोचवण्याचं काम केलं. आणि आज त्यांच्या जाण्याने मी एवढंच म्हणेन, एक शिवप्रेमी इतिहासाचा शेवट असा म्हणावं. बाबासाहेबांच्या जाण्यानं निश्चितपणे सर्वार्थानंच समाजाचं मोठं नुकसान हानी झाली आहे, पोकळी निर्माण झाली आहे. या शहराला नेहमीच एक दिशा देणारं, नेतृत्व करणारं आणि एक मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं गेलं आहे. मी समस्त पुणेकरांच्या वतीनं बाबासाहेबांना भावपूर्ण आदरांजली. आंबेडकरांची जवळपास 50-60 वर्षाची घनिष्ठ मैत्री आहे. त्याच्यामुळे या कुटुंबाचे आणि आमचे खूप वेगळे खरं तर वैयक्तिक संबंध होते. माझे अनेक बंधू असतील, माझी भगिनी क्षमा असेल आणि पुरंदर फॅमिलीची सगळी मुलं असतील. हे लहानपणापासून एकामेकाला ओळखत होतो, शाळा असेल, कॉलेज असेल. त्याच्यामुळे आमचे हे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. आणि आदरणीय पवारसाहेब दादा आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आज मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. अनेक वर्ष त्यांच्या पद्धतीने, प्रत्येकाची एक पद्धत असते, एक स्टाईल असते आणि त्यांच्या एक अनोख्या शैलीमध्ये त्यांनी इतिहास लिहिला, त्यांनी तो घराघरात पोचवला आणि त्याच गोष्टी त्यांच्या पुढच्या पिढीने. म्हणजे मला आवर्जून माधुरीताईंचा उल्लेख करू इच्छिते की लहानपणापासून तसे त्यांच्या वडिलांची एक ओळख आहे. तसं माधुरीताईंनी जी लहान मुलांसाठी पुस्तकं लिहिली आहेत ती माझ्या स्वतःच्या मुलांसाठी किंवा आमच्या घरातल्या मुलांसाठी आवर्जून मी स्वतः माझी आई माझ्या बाकी आम्ही सगळ्यांनी वाचलेली. त्याच्यामुळे अनेक वर्ष खूप ह्या कुटुंबाने जे महाराष्ट्रात लिखाण केलं आणि त्यांचं कुटुंबाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे वेगळं आहे. आणि अर्थातच बाबासाहेब गेल्यामुळे एक मोठी पोकळी ह्या सगळ्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये कायम राहील. त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं काम आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या लिखाण असेल, त्यांनी केलेले साहित्य असेल, ह्याच्यातून अनेक पिढ्यांसाठी जीवन त्याला. आमदार झाल्यावर त्यांची भेट तर मी घेतच होते, परंतु आत्ता नुकतंच 5 नोव्हेंबरला आम्ही शिवसृष्टीमध्ये रंगभूमी दिनाच्या निमित्ताने ज्या कार्यक्रमाला भेटलो त्यावेळेला शिवसृष्टीचा किती वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे ते देखील समोर आलं होतं. आणि माझ्या मनात असा विचार आला की बाबासाहेब पुरंदरेजी यांची आवडती ही शिवसृष्टी, अनेक दुर्ग किल्ले महाराष्ट्रात आहे, त्याचं जतन करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळ्या प्रकारचं आदर भावना असते. आणि आपण आपल्या ग्रामदैवतांची प्रार्थना करतो, मुंबईला मुंबादेवीची करतो, पुण्यामध्ये तांबड्या जोगेश्वरीची करतो, कसबा गणपतीची प्रार्थना करतो, परंतु या दुर्ग किल्ल्यांवरती ज्या प्रकारची सगळी स्थानं आहेत त्याच्यामध्ये शिवनेरीला शिवाई देवी, प्रतापगडावर भवानी माता, तसं सर्व दुर्ग किल्ल्यांवर जी जी त्यांची ग्रामदैवता आणि दुर्गदेवता आहेत त्यांचं एक संकलन करायची विनंती मी पांडुरंग बलकवडे यांना केली. आणि मी असं म्हटलं होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी शिवसृष्टीमध्येच माननीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीमध्ये आपण ती नावं जाहीर करू, जेणेकरून सगळ्यांना तिथे पूजा अर्चा त्यातून प्रेरणा घेण्याची शक्यता निर्माण होईल. आज बाबासाहेब पुरंदरे यांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करते, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
आणि जी त्यांची स्वप्न होती, जी त्यांची आकांक्षा होती ती पूर्ण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, खूप काम केलं, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, महाराष्ट्र भूषण मिळालं, पद्मविभूषण मिळालं, परंतु शिवशाहीर हा त्यांचा आवडता विषय होता आणि ते भेटले की स्वतःहून बोलायचे, अत्यंत सकारात्मक स्फूर्तीदायक असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते.